द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना 8 एकरावरची द्राक्ष बाग तोडली आहे. पाण्याअभावी सोलापुरातील द्राक्षबाग शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले. शेतीला पाणी नसल्यामुळे शेतकरी संकटात आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव इथला हा सगळा प्रकार आहे. हे दृश्य सध्या आपण बघतोय. लेकराप्रमाणे जगवलेल्या बागेला आज आम्हाला कुऱ्हाड आणि कोयता लावावा लागतोय अशी दुःखद भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. गावामध्ये सध्या दुष्काळ पडलेला आहे. पाणी गावात प्यायलाही नाही, शेतीलाही नाही, कारण अवर्षणग्रस्तामुळे पाण्याची पातळी ही खूप खोल गेलेली आहे. त्याच्यामुळे पाणी या ठिकाणी नसल्यामुळं आम्ही सध्या झाडं पूर्ण बागेची तोडून काढत आहोत. कारण की आता पाणीच नाही तर बाग ठेवून तर काय करणार आहोत. कारण एवढा खर्च करूनही त्या ठिकाणी हातामध्ये बेनिफिट झिरो येत आहे. त्याच्यामुळे आम्ही आता सरकारला आमचं एवढं सांगणं आहे की बाबा आता काहीतरी दुष्काळग्रस्त म्हणून काहीतरी उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजेत. त्यामुळे की बाबा शेतकरी सदन राहायला पाहिजे, काहीतरी तो जिवंत तरी राहायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजे.